कोल्हापूर मध्ये हिंदुत्ववादी संघटना ह्या आक्रमक झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने पुण्यामध्ये घोषणाबाजी करण्यात आली पाकिस्तान जिंदाबाद त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटना ही आता आक्रमक होऊन पाकिस्तानचा ध्वज आहे तो जाळत आहे, त्याचा जो प्रतिकात्मक पुतळा आहे त्याचे तो जाळला जात आहे। एकूणच जर बघितलं तर कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना ह्या एकत्र जमलेल्या आहेत आणि त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ती देखील सुरू केलेली आहे। कारण ज्या पद्धतीनं कारवाई सुरू झाली संपूर्ण राज्यभर आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये ज्या घोषणा दिल्या त्या घोषणेच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन आहे ते सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं आहे। अशा पद्धतीनं कुणीही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊ शकत नाही आणि जर त्या घोषणा दिल्या असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे ती सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे। PFI जी संघटना इथं कोल्हापुरामध्ये झाड पडल्यानंतर लक्षात आलं मग इथलं गुप्तचर यंत्रणा झोपलेलं होतं काय? गुप्तचर यंत्रणा ह्याच्या अगोदरी सुद्धा आम्ही सूचना दिली होत्या, ह्याच्या अगोदरी सुद्धा माहिती दिली होती। कोल्हापूरमध्ये एक अतिरेकी तिथं गावला होता, त्याला तिथं कंठस्नान झाल्यानंतर इथं पुरण्यासाठी आलं होतं कोल्हापुरात, त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना सूचना दिली होती। त्यावेळेला हिने ज्याच्यावर कानाडोळा केला आणि माझी विनंती आहे इथल्या राजकीय नेत्यांना की कुणाला पाठीशी घालायचं आणि कुणाला पाठीशी घालू नये ह्याचासुद्धा विचार करा। जर देशावर चालून आलं तर आम्ही यांना कुणालाही क्षमा करणार नाही। जर तिने त्या पद्धतीने उत्तर दिलं तर आम्हीसुद्धा समर्थ आहे, आमच्याकडे सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ। प्रशासनाला एक विनंती आहे की हे PFI संघटना आहे, ही संघटना मुळापण उठून त्याला देशद्रोही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची पहिली प्रथम मागणी आहे। आज त्यांच्या जो पुतळा त्याच्या प्रतिमा पुतळा आम्ही त्याचा दहन केला आणि त्या PFI ह्याचा झेंडा पाकिस्तानचा जे पाकिस्तान वारंवार कुरघुड्या करते आणि माझ्या देशातल्या देश बांधवाला देशावरल्या सीमेवरल्या जवानांच्या शिरछेद करून नेते अशांना आपण जे जसं उत्तर तसं देण्याची भूमिका नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घेतलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी सर्व हिंदू समाज राहील आणि इथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल। कारण आता हा देश गांधीजींचा नाही आहे, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला, आता तुम्ही एक मारली तर 10 मारणार हे सांगून ठेवतो आणि हे ठामपणे सांगणार। मला आता तुमच्याकडून कळतं की अनेकदा छापा पडला, मी इथल्या कोल्हापूर जनते पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करतो, त्यांना कुठं जर मदत लागली हिंदुत्ववाद्यांची तर आम्ही सदैव 24 तास त्यांच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे। त्यांच्याबरोबर जे देशावर घात करतात मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा असू दे त्याच्याबद्दल मत नाही, पण या देशातून या देशाची एकनिष्ठता बाळगणारा तो आमचा, मग त्याच्यासाठी आपण कुठं पण जायला आणि काय पण करायला तयार आहे। जय श्रीराम। म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी आता कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे। पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ते यावेळी देण्यात आले। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।